चूल आणि मूल हे दिवस गेले महिलांनी आता स्वतःच्या पायावर उभारण्याची गरज आहे त्यामुळं भागीरथी महिला संस्थेच्या सभासद नोंदणीला दरवर्षी प्रचंड प्रतिसाद मिळतो महिला सक्षमीकरणाचं शिवधनुष्य पेललं असून महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी नेहमीच कार्यरत राहणार असं संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी सांगितलं सभासद नोंदणी कार्यक्रमात त्या बोलत होत्या सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी भागीरथी महिला संस्थेची स्थापना करून गेल्या सोळा वर्षात छत्तीस हजारांपेक्षा अधिक महिलांचं संघटन केलंय स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देऊन आजवर अनेक महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवलंय त्यामुळे महिलांचा भागीरथी संस्थेकडे ओघ वाढलाय गुरुवारी भागीरथी संस्थेच्या सभासद नोंदणीचा कार्यक्रम झाला दरवर्षीप्रमाणे यंदाही सभासदत्व घेण्यासाठी महिलांनी मोठा प्रतिसाद दिलाय रीमा पालनकर शीतल तिरुखे रुपाराणी निकम अलका क्रीडावीर वंदना बंबलवाड दिव्यांग खेळाडू आसमा स्वार यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं महिलांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे भीमा कृषी प्रदर्शन विविध ठिकाणच्या जत्रा यात्रा अशा ठिकाणी महिला बचत गटांना मोफत स्टॉल्स दिले जातात विविध उत्पादनांचं प्रशिक्षण दिलं जातं शिवाय आरोग्य स्वसंरक्षण आणि सांस्कृतिक विकास याबद्दलही भागीरथी संस्था जबाबदारीनं काम करते यापुढेही महिला सक्षमीकरणाचा अभियान वेगानं राबवलं जाईल असं सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी सांगितलं